जय हिंद मित्र मैत्रिणींनो एक माझ्याकडे छान एक कवितेसारखी माहिती आलेली आहे ती कोणी लिहिली आहे मला माहीत नाही त्यामुळे तुम्ही जर कोणी लिहिले असेल किंवा तुम्हाला कोणी माहीत असेल की त्यांनी हे लिहिलं आहे तर त्यांची सर्वप्रथम परवानगी न घेतल्याबद्दल माफी मागतो आणि आधीच ॲडव्हान्स थँक्यू म्हणतो कोणी तुम्हाला कळलं की हे अमुक अमुक व्यक्तीने लिहिलं आहे तर मला प्लीज कळवा आवर्जून कमेंटमध्ये लिहा म्हणजे मग मला टायटलसोबत हो ते ऍड करता येईल त्यांचं नाव त्यांना क्रेडिट देता येईल तर हे हिंदू आणि हिंदुत्ववादी लोक यांच्यामध्ये काय फरक आहे याच्या संदर्भात त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत इतिहासातले उदाहरणं दिले आहेत आणि काही वर्तमानातल्या गोष्टींशी ते जोडलेलं आहे आणि छान आहे बघा ऐका आणि इतरांना देखील शेअर करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे जे आता उन्माद सुरू आहे हिंदू नावाने हिंदुत्ववाद्यांचा त्याच्यात आणि ऍक्च्युअल जो तुमच्या माझ्यासारखा हिंदू घरात जन्मलेला आपल्या पूर्वज जे होते आपले आजोबा पणजोबा वडील आपले आई आजा या स्वतःला धार्मिक म्हणून ज्या पद्धतीने समजत होत्या जे जीवन जगत होते याच्यामध्ये काय अंतर आहे आणि आता हे जे मोजके जे टोळके आहेत हे पाच टक्के फक्त आहेत जे उन्माद करतायत आणि त्यांचे समर्थक जे आहेत ते अजून एक पाच दहा टक्के असतील पण यांच्या हातात आता सत्ता आल्यामुळे हे जागोजागी अशा प्रकारचा गोंधळ करत आहेत तर यांना आपण ओळखूयात आणि लोकांना देखील समजून सांगूयात की यांच्यात आणि आपल्याने काय फरक आहे तर हिंदू व हिंदुत्ववादी हिंदु एकदम विरोधी टोकं पाखंडावर प्रहार करणारा तुकाराम हा हिंदू त्याचा खून करणारा मुंबाजी हा हिंदुत्ववादी लक्षात घ्या ज्ञानेश्वर हिंदू त्याच्या पालकांना आत्महत्या करायला लावणारे जे होते ते हिंदुत्ववादी शिवाजीराजे हिंदू त्यांना राज्याभिषेक नाकारणारे शूद्र ठरवणारे हे हिंदुत्ववादी शाहू महाराज हिंदू त्यांना प्राणपणाने विरोध करणारे त्यावेळेचे जे सनातनी होते ते हिंदुत्ववादी धर्म सुधारणा करणारे आगरकर हे हिंदू त्यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढणारे हिंदुत्ववादी स्त्रीला उंबऱ्याबाहेर काढणारे रानडे हे हिंदू आणि त्यांच्यावर दगडफेक करणारे जे होते ते हिंदुत्ववादी विवाहाचे पुरस्कर्ते कर्वे हे हिंदू त्यांच्यावर बहिष्कार टाकणारे हिंदुत्ववादी स्त्रीला शिकून पंख देणारे महात्मा फुले हे हिंदू तर त्यांच्यावर मारेकरी घालणारे हे हिंदुत्ववादी इतरांना शिकवण्यासाठी स्वतः शिक्षण घेणारी सावित्री ही हिंदू तिच्यावर शेणाचे गोळे फेकणारे हे हिंदुत्ववादी हे कोण होते आपल्यालाही माहीत आहे सर्व संत वारकरी पंथातले हे हिंदू त्यांना अमानवीय त्रास देणारे जे होते त्यांच्या काळातले समकालीन कर्मठ ते हिंदुत्ववादी होते भाव तेथे देव मानणारे हिंदू मात्र कर्मकांडावर विश्वास ठेवणारे हे हिंदुत्ववादी भारत एकत्र ठेवू पाहणारे हिंदू आणि धर्माच्या नावावर देशाचे वेगवेगळे राज्य वेगवेगळे समाज यांना तोडू पाहणारे हे हिंदुत्ववादी हजारो वर्ष एकमेक एकमेकांसोबत राहणारे हिंदू पण त्यांच्यात आपसात भांडण लावून देणारे हे हिंदुत्ववादी स्वातंत्र्यासाठी हा लपेष्टा भोगणारे हिंदू आणि माफी मागून गद्दारी करणारे हिंदुत्ववादी सर्वांना सामावून घेणारे हिंदू आणि बहुतांश लोकांचा द्वेष करणारे हे हिंदुत्ववादी प्रेमावर विश्वास असणारे हिंदू तिरस्कारावर उभे असलेले हिंदुत्ववादी समता मानणारे हिंदू विषमता पसरवणारे हिंदुत्ववादी लोकशाही संविधान मानणारे हिंदू मनुषाहीचं स्वप्न बघणारे हिंदुत्ववादी हिंदु, हिंदु, कर्मावरून योग्य ठरवणारे योग्यता पारखणारे हिंदू तर जन्मावरूनच योग्यता ठरवणारे हिंदुत्ववादी कर्तृत्वाला वाव देणारे हिंदू कर्तृत्वाचे पंख कापणारे हिंदुत्ववादी का हिंदु काळाबरोबर चालणारे जे आहेत उदारमतवादी ते हिंदू एकाच जाकी आढून राहणारे म्हणजे ऑर्थोडॉक्स हे हिंदुत्ववादी भविष्याकडे पाहणारे हिंदू आणि गतवैभवातच डुंबून राहणारे हिंदुत्ववादी हिंदु जनतेच्या पोटाची गरजांची काळजी घेणारे हिंदू फुकाचा अभिमान गर्व माज डोक्यात भरणारे हिंदुत्ववादी अहिंसा रक्तात असणारे आचरणात असणारे हिंदू आणि फक्त हिंसेवरच मारकाटवरच विश्वास ठेवणारे हे हिंदुत्ववादी आता विश्वात्मके म्हणणारे विश्वधर्मी हिंदू फक्त मीच्या पुढे न जाऊ शकलेले हिंदुत्ववादी रामराम म्हणत अभिवादन करणारे हिंदू तर जय श्रीराम म्हणून दहशत पसरवणारे हिंदुत्ववादी देवधर्मावर श्रद्धा असणारे समतेवर विश्वास करणारे विवेकवादी धर्म पाळणारे हिंदू तर देवधर्माचा वापर हा केवळ आपल्या स्वार्थासाठी पैशांसाठी सत्ताप्राप्तीसाठी करणारे हिंदुत्ववादी देवधर्मासाठी त्याग करणारे हे हिंदू असतात तर देवधर्म हा केवळ फक्त लुटमार करण्यासाठी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी राजकारणासाठी वापरणारे हे हिंदुत्ववादी अडल्या नडलेल्यांना मदत करणारे हिंदू आणि लोकांची अडवून नाडून लूट करणारे जे आहेत धर्माच्या नावाने हे हिंदुत्ववादी मला वाटतं छान फरक केलेला आहे स्वार्थ सत्ता पैसा आर्थिक प्रलोभनं यासाठी काम करणारी जी मंडळी आहे की जे स्वतःला हिंदू हिंदू असा प्रोजेक्ट करतात हे खरे हिंदुत्ववादी लोक आहेत आणि जे लोक असा धर्माचा गवगवा करत नाहीत अगदी शांततेने राहतात मग कोणाच्या मान्यता काही असोत कोणी कुठल्या देवी देवतांना मानणारे असोत किंवा न मानणारे असोत यांच्यासोबत देखील जुळवून घेणारे गेल्या हजारो वर्षांपासून असे जुळवत असलेले आपले असंख्य पूर्वज आणि आज देखील भारतात आणि जगभरात असे हिंदू म्हणून जन्माला आलेले असे असंख्य लोक हे खरे हिंदू आहेत आणि त्यांना भडकवणारे त्यांना बदनाम करणारे स्वतःचे स्वार्थी हेतू साध्य करणारे जे आहेत हे हिंदुत्ववादी आहेत आणि हे कोण आहेत आज सत्तेत आहेत हे लक्षात घ्या हे आपल्याला कळलं इतरांना आपल्याला समजावून सांगता आलं तर आपला देश जो अराजते अराजकतेकडे चाललेला आहे हे वर्ण दिसतंय आणि तिथे राहणाऱ्यांनाही आहे याला आळा बसेल आणि आपल्याला हानी देशाची समाजाची आणि ही जी ब बदनामी हिंदूंची चाललेली आहे जगभर आता ही देखील थांबेल आय होप दिस मेक्स सेन्स शेअर करा इतरांना देखील पुन्हा भेटूयात दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये व्याख्या जय हिंद मित्रांनो